शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिकांमध्ये आवश्यक असणाऱ्या मायक्रोन्यूट्रियंटबद्दल सांगणार आहे। कोणकोणती मायक्रोन्यूट्रियंट आपल्या पिकांमध्ये आवश्यक असतात, त्याची कमतरता आपल्या पिकांवरती आपण कशाप्रकारे ओळखू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि त्या वेगवेगळ्या मायक्रोन्यूट्रियंटचं आपल्या पिकांमध्ये कार्य काय आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे परंतु लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण याच्यामधून तुम्हाला तुमच्या पिकाचा उत्पादन खर्च देखील कमी करता येणार आहे। चला तर सुरू करूया। पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माझी तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। मायक्रोन्यूट्रियंटचा मुद्दा सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पिकांमध्ये फक्त मायक्रोन्यूट्रियंट नाही, वेगवेगळी 16 अन्नद्रव्य गरजेचे असतात, ज्याच्यामधील 13 आपल्याला जमिनीच्या माध्यमातून मिळतात तर उर्वरित 3 आपल्याला हवा आणि पाण्यामधून मिळतात। जमिनीतून मिळणारी अन्नद्रव्य जर आपण पाहिली तर याच्यामध्ये प्राथमिक अन्नद्रव्य आहेत नत्र, स्फुरद, पालास, जी जास्त प्रमाणामध्ये लागतात, सर्वात जास्त लागतात। दुय्यम अन्नद्रव्य आहेत जी थोडीशी कमी लागतात, त्यांची नावे आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर। आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जी अतिशय सूक्ष्म प्रमाणामध्ये लागतात परंतु कार्य त्यांचं तितकंच महत्त्वाचं आहे, त्यांची नावे आहेत लोह म्हणजेच फेरस, मॅंगनीज, कॉपर, झिंक, बोरॉन, मॉलिब्डिनम आणि क्लोरीन। आता ही झाली जमिनीतून मिळणारी 13। हवेतून आणि पाण्यातून कोणते मिळतात तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येईल की ही झाली 16 अन्नद्रव्याची नावे, परंतु याच्यामध्ये कोणतं सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे? असं काहीही नाही शेतकरी मित्रांनो, यांचं पिकांमध्ये प्रमाण कमी जास्त आहे परंतु कार्य आणि महत्त्व सर्वांचं सारखं आहे, कारण शास्त्रज्ञांनी आता सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक अन्नद्रव्य तितक्याच गरजेनं आणि की तितकंच महत्त्वाचं आहे पिकाच्या उत्पादन वाढीसाठी। तुम्ही असं म्हणू शकत नाही की सूक्ष्म अन्नद्रव्य खूप कमी मात्रेमध्ये लागतात, नाही टाकले तरी चालतील पिकासाठी, असं होत नाही। प्रत्येक अन्नद्रव्याचं काम ठरलेलं आहे, ते जर त्या ठिकाणी नसेल, तेवढ्या आवश्यक मात्रेमध्ये नसेल तर नक्कीच त्याची जागा दुसरं कोणीही भरू शकत नाही, त्यामुळे आपल्याला प्रत्येक अन्नद्रव्य आवश्यक मात्रेमध्ये पिकाच्या वाढीनुसार देणं गरजेचं आहे। आणि हे तुम्हाला कसं कळेल? फक्त आणि फक्त माती परीक्षणावर आधारित। चला तर शेतकरी मित्रांनो, आता सुरुवात करूया लोहापासून। आपण प्रत्येक मायक्रोन्यूट्रियंट या ठिकाणी सविस्तरमध्ये पाहणार आहोत, त्यांचं नेमकं कार्य काय आहे, त्यांची पिकांवरती कमतरता कशी दिसते आणि त्यांची उपयोगाची मात्रा आपण किती वापरू शकतो। लोहाचं कार्य जर पाहिलं तर पिकांमध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी लोहाचं खूप मोठं कार्य असतं। प्रकाश संश्लेषण तसेच श्वसन क्रियेमध्ये देखील लोहाचा खूप मोठा वाटा असतो। अप्रत्यक्षरित्या नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या आपटेकमधील म्हणजे शोषणामध्ये देखील लोहाचा तितकाच वाटा आहे। आता तुम्हाला कसं समजेल की आपल्या पिकांवरती लोहाची कमतरता आहे? तर याचं लक्षण सोपं आहे, पिकाच्या शेंड्याकडील जी पाने असतात त्यांच्या शिरांमधील भाग पिवळा पडलेला दिसून येतो आणि तुमच्या झाडाची, तुमच्या रोपाची वाढ खुंटलेली दिसून येते। आता ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर फवारणी घेत असाल तर चिलेटेड फेरस आपल्याला 1 ग्रॅम घ्यायचा आहे प्रति लिटर पाण्यासाठी। जर तुम्ही अळवणी करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे? 250 ग्रॅम चिलेटेड फेरस किंवा पिकाच्या वाढीनुसार तुम्ही 500 ग्रॅमपर्यंत देखील देऊ शकता प्रति एकरासाठी 2 लिटर पाण्यामध्ये मिसळून। चला तर पुढे जाऊया, पाहूया दुसऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल ज्याचं नाव आहे मॅंगनीज। मॅंगनीजचं कार्य जर आपण पाहिलं तर प्रकाश संश्लेषण, प्रथिने निर्मिती तसेच संजीवक प्रक्रियेमध्ये खूप मोलाचा वाटा असतो। पिकांमधील वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियेमध्ये देखील एक संप्रेरक म्हणून मॅंगनीज कार्य करते, तसेच हरितद्रव्य निर्मितीमध्ये देखील मॅंगनीज आपल्याला खूप कामी येते। तुमच्या पिकांवरती तुम्हाला जर मॅंगनीजची कमतरता ओळखायची असेल तर याचं सोपं लक्षण आहे, तुमचं जे पान आहे त्याच्या शिरा फक्त हिरव्या राहतात, 2 शिरांमधील भाग जो हळूहळूने तुम्हाला पिवळा पडलेला दिसून येतो, नंतर पुढे जाऊन तो पांढरट आणि करड्या रंगाचा होतो। परिणामी एक वेळ अशी येते की पूर्ण पान त्या ठिकाणी पांढरं आणि पिवळं पडून जातं आणि गळून जातं। आता याच्यावरती उपाय काय आहे? फवारणी घेत असाल तर चिलेटेड मॅंगनीज 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा अळवणी करत असाल किंवा ड्रिप वॉटर सोडायचं असेल तर 250 ते 500 ग्रॅम पिकाच्या वाढीनुसार तुम्हाला चिलेटेड मॅंगनीज घ्यायचा आहे, 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 एकरासाठी याची अळवणी किंवा ड्रिप वॉटर सोडायचं आहे। तिसऱ्या नंबरवरती पाहूया तांबेबद्दल म्हणजेच कॉपरबद्दल। तांबे देखील प्रकाश संश्लेषणच्या क्रियेमध्ये खूप मोलाची भूमिका बजावतं। फळ आणि फुलाचा रंग, फळाची चव याच्यामध्ये कॉपरचा खूप मोठा वाटा आहे। आता याची पिकांवरती लक्षणे जर पाहिली तर झाडाचा शेंड्याचा भाग तुम्हाला खुंटलेला दिसून येतो, पिकांमध्ये डायबॅक नावाचा रोग होऊ शकतो, खोडाचे देखील वाढ तुम्हाला खुंटलेली दिसून येईल, पानाची पानगळ झालेली दिसून येईल। उपाय,
फवारणी घेत असाल तर चिलेटेड कॉपर 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा तुम्हाला जर ड्रिपनं सोडायचं असेल तर चिलेटेड कॉपर 250 ग्रॅम प्रति एकरी 200 लिटर पाण्यामधून तुम्हाला वापरायचं आहे. चला तर चौथ्या नंबरवरती पाहूया झिंक बद्दल. याचं पिकांमध्ये कार्य पाहिलं तर झाडाची शेंड्याची जोमदार वाढ करण्यासाठी झिंक खूप महत्त्वाचं असतं. वनस्पतीच्या मुळांद्वारे जर पाण्याचं अपटेक करायचं असेल, शोषण करायचं असेल, तर त्या ठिकाणी झिंक म्हणजे जस्ताचं खूप मोठं कार्य असतं. जर तुमच्या पिकांमधील पेशींमध्ये चांगल्या प्रकारचं झिंक असेल तर कमी अधिक तापमानामध्ये तुमचं पीक चांगल्या प्रकारे तग धरू शकतं. आता याचं पिकांवरती कमतरतेचं लक्षण कोणतं आहे तर पाने लहान होऊन शिरांमधील भाग आपल्याला क्रमाक्रमाने पिवळा पडलेला दिसून येतो. तसेच झाडावरती ठिकठिकाणी आपल्याला पाने अचानक वाळलेले दिसून येतात. ही कमतरता भरून काढायची असेल तर तुम्हाला पिकांवरती फवारणीच्या मार्फत चिलेटेड झिंक 1 ग्रॅम किंवा आळवणी किंवा ड्रिपच्या मार्फत वापरत असाल तर 250 ते 500 ग्रॅम चिलेटेड झिंक 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला जमिनीमध्ये सोडायचं आहे, ते देखील मुळांच्या सानिध्यात. आता बोरॉनचं जर प्रमुख कार्य पाहिलं तर फुलनिर्मिती, परागीभवन, फळधारणा, फळांची संख्या वाढणे, बीजनिर्मिती इत्यादी प्रमुख क्रिया या बोरॉनमुळे तसेच विविध संप्रेरक यांच्या संयोगातून होत असतात. नक्कीच याची कमतरता एकच आहे, जर तुमच्या पिकांवरती बोरॉनची कमतरता असेल तर फळ आणि फुले तुम्हाला आकाने त्या ठिकाणी गळलेले दिसून येतील, तसेच फळे अचानक त्या ठिकाणी तडकलेले दिसून येतील. आता यासाठी उपाय एकच आहे, जेव्हा तुमचं पीक फुल अवस्थेत येईल त्यावेळेस तुम्हाला बोरॉन 20% 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 एकर पिकासाठी ड्रिप वाटे किंवा आळवणीच्या माध्यमातून वापरायचं आहे जमिनीमध्ये सोडण्यासाठी. आणि फवारणीमधून घ्यायचं असेल तर तुम्ही 1 ग्रॅम बोरॉन प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घेऊ शकता. शेवटी पाहूया म्हणजे 6व्या क्रमांकावरती पाहूया मॉलिब्डिनमबद्दल. नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची क्रियाशीलता वाढवणे हे याचं प्रमुख कार्य आहे. वेगवेगळ्या द्विदल धान्यामध्ये तुम्हाला जर नत्र स्थिरीकरणाची क्रिया वाढवायची असेल तर मॉलिब्डिनम त्या ठिकाणी खूप कामी येतं. याचं पिकांवरती कमतरतेचं लक्षण पाहायचं झालं तर पाने पिवळी पडून त्याच्यावरती तपकिरी ठिपके आपल्याला दिसून येतात, तसेच पान हे मागच्या बाजून देखील तपकिरी झाले दिसून येतं. आता याच्यावरती उपाय काय आहे, तुम्हाला सोडियम मॉलिब्डिनेट 200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 एकरसाठी ड्रिप वाटे किंवा आळवणीच्या माध्यमातून वापरायचं आहे. फवारणीमधून अमोनियम मॉलिब्डिनेट तुम्ही 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक स्मार्ट टिप्स देतो, पिकांवरती वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता येण्याची वाट पाहूच नका. या कमतरता येण्याच्या अगोदर तुम्हाला पीक लागवडीच्या वेळेस काय करायचं आहे, मायक्रोन्यूट्रियंट मिक्सचर ग्रेड 1 एकरी जवळजवळ 10 किलो तुमच्या जमिनीमध्ये खतासोबत मिसळायचं आहे, एक बेसल डोस म्हणून. आणि ज्यावेळेस तुमचं पीक शाखेवाढीच्या अवस्थेमध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, मायक्रोन्यूट्रियंट मिक्सचर ग्रेड 2 जवळजवळ 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये म्हणजे एका पंपासाठी किंवा 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 एकर पिकावरती याची फवारणी घ्या. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता तुमच्या पिकाचा असेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या खतांचा, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण याच्यामुळं काय होणार आहे की तुमचा जो तुमच्या शेतामध्ये तुमच्या मातीमध्ये अतिरिक्त पैसा वाया जात आहे तो कमी होणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पीक तुमचं त्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये नेता येणार आहे. पिकाचा अभ्यास करा, सोपं आहे. जर समजला नसेल पुन्हा एकदा संपूर्ण व्हिडिओ पहा, कुठंतर गोष्टी नोंद करून ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या पिकाचं खत व्यवस्थापन करायचं आहे. जाता जाता एक खुणगाठ बांधून ठेवा, कोणत्याही पिकाचं खत व्यवस्थापन डोळ्यावरती पट्टी बांधून करू नका, त्याचं माती परीक्षण करा आणि त्या रिपोर्टच्या आधारित तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये खत व्यवस्थापन करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ माहिती आवडली असेल तर कृपया माझी विनंती आहे तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेतकरी ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा, कारण प्रत्येक पिकाच्या शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटूया एका नवीन दिवशी एका नवीन टॉपिकवर बोलण्यासाठी. तुर्तास धन्यवाद.